शिवरायांची वाघनखं मायभूमीत परतणार आहेत. वाघनखे देण्यास ब्रिटनने मान्यता दिली आहे, तर वाघनखं आणायला मंत्री मुनगंटीवार इंग्लंडला जाणार आहेत. अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लवकरच मायभूमीत परत येणार आहेत. शिवरायांची जगदंबा तलवार आणि वाघनखं ही लंडन मध्ये आहेत, ती महाराष्ट्रात परत यावीत यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. ब्रिटनने वाघनखं आपणास देण्यास मान्यता दिली असून त्यासाठी ऑक्टोबर महिन्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार इंग्लंडला जाणार आहेत. तर शिवरायांची वाघनखं मायभूमीत परतणार आहेत. वाघनखे देण्यास ब्रिटनने मान्यता दिली आहे, तर वाघनखं आणायला मंत्री सुधीर मुनगंटीवार इंग्लंडला जाणार आहेत. अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लवकरच मायभूमीत परत येणार आहेत. शिवरायांची जगदंबा तलवार आणि वाघनखं लंडन मध्ये आहेत. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर. मनोज, या संदर्भात अधिकचा तपशील. नक्कीच, आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सोहळा हा पार पडला आहे आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जी आपली अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आहे ती परत आणण्यासाठी इंग्लंडला जाणार आणि आपण बघितलं तर या अगोदर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी इंग्लंडच्या याच्याबरोबर बैठक देखील केलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये ही बैठक सफल झालेली आहे आणि त्यांच्याकडून पण ही वाघनखं ही देण्यात येणार आहे आणि ही देणे वाघनखं देण्यासाठी सुधीर मुनगंटीवार हे इंग्लंडला जावे आणि काही दिवसामध्ये आपण बघितलं तर हे वाघनखे मुंबईमध्ये येतील आणि त्यानंतर मोठा त्याचा म्हणजे जल्लोष केला जाईल. त्या वाघनखांचं स्वागत देखील मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाणार आहे आणि आपण बघितलं याचा जे ह्याचं हे होतं म्हणजे सारखे याच्यावरती बोलणी केली जात होती इंग्लंडच्या बरोबर आणि त्यानंतर असे ही वाघनखं परत येत आहेत. जी जी, धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.